गडहिंग्लज तालुक्यातले नुरने श्री दुगुनवाडी येथे भरदिवसा हत्तीने प्रवेश केला आहे। दिनांक 25 एप्रिल 2023 च्या रात्रीपासून हत्ती नागरी वस्तीत फिरत आहे। दुगुनवाडी गावातून रात्री मुंगुरवाडी गावाजवळ ओढ्यातून लिंगूर तर्फे नेसरी या गावात हत्तीने प्रवेश केला व सकाळी 11 पिण्याच्या पाण्यासाठी केलेली वनतळे कुठे गायब झाली याचे शोध घेणे गरजेचे आहे। हत्तीला सुरक्षित ठिकाणी पाठवणे आपल्या वन विभागाचे काम आहे। गडहिंग्लज तालुका शिवसेनेच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी वन विभाग कार्यालयाला आज निवेदन दिले। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईव्हच्या प्रतिनिधी स्वाती पवार यांनी या निवेदनाबद्दल शहर प्रमुख संतोष चिकोडे यांच्याशी बातचीत केली। हत्तीच्या रस्त्यावर वनतळी पाहिजे, पाण्याची सोय करा, तळ्यांचं काय नियोजन करता येईल, दुसरी गोष्ट की चाऱ्याचं नियोजन। हा मग साहेबांनी पडलो तुला बघा काय उपाययोजना करता येणं शक्य आहे किंवा। आता आपण 5-6 वनतळी जी काढलेली आहेत प्रत्येक ठिकाणी पाणी लागलेलं आहे, हत्ती तिथं येऊन पाणी पिऊन वगैरे गेलेलं आहे, ते एक आपल्यासाठी खूप म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे। आणि आता आपण पुढे पण तेच प्रपोजल करतोय। मॅडम आता नाही मिश्री मध्ये आला होता त्यावेळेस कसं झालं, मिश्री मध्ये ऑन दी रोड 35 मिनिट होता, हा दोन 3 वर्ष होऊन गेले तेव्हा, तेव्हा ते शिपूरच्या तिकडच्या त्या तळ्यात आपण पाणी करून त्या गावातल्या लोकांना वगैरे असंही त्या दृष्टिकोनात व्यवस्थितपणे उपाययोजना करा काय असतो ते इथं पण। आणि आजऱ्याचा तस्कर सुरू हा आलाय? नाही, हा आजऱ्याचाच आहे। आणि आजऱ्यामध्ये जो आता दुसरा आलेला आहे तो बाहेरचा आलेला आहे। तो कुठं आलाय? कर्नाटक मधून मेनली येतात। ते सगळं मला माहिती असेल, चंदगड असू द्या किंवा मी घेतो। नमस्कार, सध्या आपण आहोत वन विभाग ऑफिसपाशी। गावातनी हत्ती घुसत आहेत त्याच्यामुळे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे गडहिंग्लज शहर प्रमुख संतोष चिकोडे यांनी आज निवेदन दिले आहेत। नमस्कार सर, काय सांगाल आज आजच्या निवेदनाबद्दल? आपला गडहिंग्लज तालुका महाराष्ट्रातील म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला आहे आणि गडहिंग्लज सोडलं तर पुढं आजरा आणि चंदगड असं कोकण भाग चालू होतो आणि आपला भाग कसा आहे पुढं सगळं जंगल भाग आहे, त्यामुळे ह्या भागात वन प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे। आता गडहिंग्लज तालुक्यातील नेसरीतील निंगनूर व दुगुनवाडी गावात हत्तींचा प्रवेश झालेला आहे आणि भर दिवसाही हत्ती गावातून आणि शेतातून फिरत असल्यामुळे शेतकऱ्यांच्यात आणि गावकऱ्यांच्यात एक मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि कसं आहे, तस्करला नुसता बघितलं तरी माणूस घाबरतो आणि चुकून जर तस्कर खवळला म्हणजे जर हत्ती खवळला तर ते कोणाचाही बालही ऐकत नाही अशी एक मन आहे, त्यामुळं या गोष्टीवर कुठेतरी आळा घालावा आणि त्या वन प्राण्यांचं बंदोबस्त करावं यासाठी आम्ही आज इथं वन खात्यात एक निवेदन दिलेलं आहे आणि ताबडतोब म्हणजे लवकरात लवकर याचं काय तर उपाययोजना करून या हत्तींचं काय तर बंदोबस्त करावा, अन्यथा जे भीतीचं वातावरण आहे आणि उद्या जे जर काही झालं मनुष्यहानी वगैरे झाली तर त्याला जबाबदार कोण, यासाठी आम्ही सरकारलाही हे निवेदन पाठवलेलं आहे तसंच इथं कृषी विभागला हे निवेदन दिलं आहे आणि ताबडतोब याच्यावर काय तर उपाययोजना करा एवढं आम्ही सांगितलेलं आहे। आणि यापुढं जर उपाययोजना झाली नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीनं आंदोलन करणार हे निश्चितच, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल।